वहिनी वाट बघत आहेत. चला नमस्कार. नमस्कार. अरे थांबा मी घेतो. अच्छा ठीक आहे. काय कर तुम्ही भरपूर देणार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी कविता संतोष जासूद. कविता हरिश्चंद्र म्हात्रे. बरोबर. ओळख करून द्या. माझे मिस्टर संतोष जासूद. नमस्कार. हा माझा मुलगा प्रांशु. बर. या माझ्या सासूबाई. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. आई. माझे वडील. आणि हा माझा भाऊ. बर. गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी मला सांगा आता तुमच्या आवडी काय काय तुम्हाला काय काय आवड. आवडत मला वाचनाची खूप आवड आहे. एक पुस्तकं वाचायला अतिशय आवडतात. दोन दुसरी तर जेवण बनवण्याची खूप आवड आहे. म्हणजे बनवायला पण आवडतं आणि खाऊ घालायला पण आवडतं. चार मूवीज बघायला आवडतात. शॉपिंग करायला आवडते. सहा बस एवढंच. खायला काय आवडतं. खायला गोड पदार्थ जरा जास्त आवडतात. त्या व्यतिरिक्त चायनीज आवडतं. त्या व्यतिरिक्त नॉन व्हेज आवडतं. एक मिस्टराने आम्हाला तुमची आवड सांगितली. आवडीचा पदार्थ सांगितला. माझ्या आवड हा तो कुठेही मिळत नाही. कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये मिळत नाही. किमान मिनिटात एकदा तरी तुम्ही ते खाता. ओफ नख. ही डिश कुठे मिळते. ते कुठेच मिळत नाही. हॉटेलमध्ये नसतं. ते आपल्या स्वतःकडेच अवेलेबल असतं. खूप सवय आहे. खूप आवड आहे. आवड नाही म्हणता येईल पण सवय आहे. पण कशामुळे माहित नाही. पण लहानपणापासूनच मला सवय आहे नख खाण्याची. मे बी कदाचित मी खूप नर्वस असते तेव्हा तर जास्तच असतं. पण असं पण चालूच असतं नख खाणं माझं. पण संपतील ना ती वहिनी एक दिवस. नाही हो तेवढी वाढतात पण ना परत. बरं वहिनी असं कधी शाळेतला एखादा म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात शाळेतल्या लक्षात राहतात किंवा कॉलेजमधलं काहीतरी लक्षात राहतं. असं शाळेतलं काही लक्षात राहील. मी आणि माझी मैत्रीण एकदा शाळेत चाललो होतो आणि तेव्हा फायर गार्डनच्या इथे आणि तेव्हा एक मुलगा पाहतच चाललेला. त्याला एक दोन वेळा आम्ही बोललो की का पाहतोयस म्हणून वगैरे. पण तरी पण पाहतच बसलेला आहे. मला थोडा राग आला आणि मग त्याला मारलं होतं. मारलं म्हणजे एक थोबाडीच मारली होती. तो काही बोलला नाही. तो काय बोलणार. आम्ही एवढं मारलं आणि आम्ही पण पळून गेलो. मग आणि तोही पळाला. ऑफकोर्स तो पण पळूनच गेला. सगळेच पळाले. मिस्टर काय करतात. मिस्टर आय टी कंपनी आहे. तिथे ऍज अ सिनियर कन्सल्टंट म्हणून आहेत. आज घरी थांबले. बरे सुट्टी कशी काय घेतली. सांगितलं हो. आणि आज नसते थांबले तर. नाही थांबणार. थांबायलाच पाहिजे ना. वहिनी हाक मारा बोलवा त्यांना. अहो येता का. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांगा आज होम मिनिस्टरचं शूटिंग आहे. होम मिनिस्टरच्या शूटिंग निमित्त वहिनीने तुम्हाला सांगितलं आज घरी थांबा. आज तुम्ही जर थांबला नसता तर काय झालं. घरी नंतर काही जर असं काहीतरी झालं असतं बोलणं. काय झालं असतं वहिनी. तुम्ही काय केलं असतं. काय आता रागवले असते. अजून काय करणार. बरं तुम्ही रागवलात की काय करता. गप्पच बसते. काही बोलतच नाही. मग आणि काय सांगणार. वहिनींच्या सोबतलं काय आवडत नव्हतं. थोडस जेवण खूप पडापट पडापट जेवते. थोडी घाई नसायला पाहिजे जेवताना थोडी. बरं वहिनी त्यांच्या सोबत त्यांनी काय बदल केला पाहिजे असं. ते खूपच लो जेवतात. अतिशय खूप म्हणजे खूप. अरे आता काय करावे यावर. याच्यावरती मार्ग काय. काय करता तुम्ही. मी माझा स्पीड थोडा वाढवलाय. मी टी व्ही फार थोडा कमी बघतो जेवताना की जेणेकरून माझं जास्त लक्ष जेवणाकडे राहील आणि लवकरात लवकर. आणि तुम्ही काय केले. नाही मी नाही काही केलंय. मी आपले आहे त्या स्पीडने जेवते. त्यांनी बदलायचं तुम्ही नाही बदलणार. कोणी यांचं घरात लक्ष असतं का. हो असत ना. असत. थांबा बघतो. हा पहिला प्रश्न विचारतो लगेच समजेल मला किती लक्ष असतं. मला सांगा आतल्या त्या घरामध्ये दोन्ही भिंतीवर एकूण पोस्टर किती आहेत बाळांचे. टोटल पोस्टर 14 आहेत. अभिनंदन पहिलं उत्तर बरोबर. आता तुम्ही सांगा लग्नाआधी मिस्टरांनी दिलेली पहिली भेट वस्तू कोणती. मला त्यांनी नेकलेस दिला होता. अभिनंदन. आणि वहिनींनी लग्नाआधी दिलेली पहिली भेट वस्तू कुठली. लग्नाआधी तिने मला परफ्यूम दिला होता. अभिनंदन. हे सुद्धा उत्तर बरोबर. आता वहिनी एवढं वाचा बघूया ते मन पूर्ण करत आहेत का. दिसत तसं नसतं म्हणून जग फसत.
अभिनंदन. एक दोन तीन चार पाच हे 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. भेटूया परिवार. नमस्कार. 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 वहिनी लग्न करून इकडे आलात तुम्ही. आधी माहेरी होता. वहिनींच्या येण्यानंतर काय घरात बदल झाला असं तुम्हाला वाटतं? फार मोठा बदल झाला, कारण माझा एक 25 वर्षाचा लहान भाऊ वारला आहे. तेव्हा त्यानंतर आई थोडीशी खूप डिस्टर्ब झाली होती आणि थोड्या उत्साहानंतर मी लग्न केल्यानंतर कविता घरी आली, माझी वाईफ घरी आली, त्यामुळे मग आईला भरपूर खूप आधार वाटला आणि खूप ती रिकवर झाली त्या मोठ्या हातच्यामधनं. केवढं श्रेय दिलं आहे तुम्हाला माहिती आहे का मिस्टरांनी आज? बरं वाटतंय ना? त्याची पण आज आठवण आली त्या निमित्ताने. त्याची पण हीच इच्छा होती जे जी कोणी वहिनी येईल ती त्यामध्ये पार्टिसिपेट करावी आणि ते आज कम्प्लीट होते आहे. खरंच खूप चांगलं वाटतं. खूप छान योग आहे म्हणजे. हो, या सगळ्याजणी ज्या काय आज तुमचा दरार आहे की काय आहे? सगळे गप्प बसले, तोंड उघडत नाहीत. एवढे आजी आहेत पण एक आजी बोलायला तयार नाही. कोण बोलतील सांगा? कोण बोलणार आहे तुमच्यातल्या? मी बोलते, कारण तुम्हाला पंढरपूरला पाहिले आम्ही. हा, मला पंढरपूरला बघितलं आणि आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात होत होते, तुम्ही बघितलं. बरं वाटलं ना माऊली? चला सगळ्या माऊलींना नमस्कार करतो. मला सुद्धा आता तुम्हा सगळ्यांना नमस्कार केल्याबरोबर पुन्हा एकदा पंढरपूरला जाऊन आल्यासारखं वाटलं. छान, सगळे असेच असत राहा, आनंदी राहा. आता वहिनी मनातलं वाक्य ओळखायचं आहे त्यांनी, सगळ्यांनी मिळून बोला. बोलायचं नाही. आपण दोघं लवकर जेवून पळू, तू आणि मी जेवूया. सर्वात पहिला तू जेवशील. तुम्हाला कोणी नको म्हटलंय झोपायला, झोपा तुम्ही, झोपा झोपा तुम्ही, झोपा. घ्या लवकर वही. तू लवकर जिंकणार कोण? साधं वाक्य बरोबर. त्यांचं काकींनी सांगितलं, काकींनी एक सांगितलं, ह्यांनी एक सांगितलं, त्यांनी एक सांगितलं. साधं वाक्य होत की आपल्या दोघांमध्ये जेवणाच्या शर्यतीत कोण जिंकत आहे ते बघूया. पण हे एकच बघूया, जाऊ द्या, पण कोण जिंकत आहे हे बघूया. पण एकाने कोण जिंकत आहे म्हटलं, एकाने शर्यत म्हटली, एकाने आम्ही दोघं म्हटलं, ते सलग वाक्य म्हणणं फार गरजेचं होतं. त्यामुळे हे सुद्धा बक्षीस गेलं.